नमस्कार मित्रांनो, आज आपण जन्म तारखेवरून वय कसे मोजायचे ते अभ्यासणार आहोत। या ठिकाणी मी दोन जन्म तारखा घेतलेल्या आहेत। समजा रामची जन्म तारीख 25/3/2005 आहे, तर रामचे वय किती हे आपल्याला काढायचं आहे। तर सध्या 2020 साल चाललेलं आहे, म्हणजे 2020 वर्ष चाललेलं आहे। मग 2005 नंतर 2020 पर्यंत मोजायचं आहे। मग 5 नंतर जर मोजलं 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अशा प्रमाणे, मग झाले किती 5, 4, 9, 10, 10, 5, 15। म्हणजेच रामचे आजचे वय होईल 15 वर्षे। आणि दुसरी जन्मतारीख आहे 28/3/2000। मग 2000 नंतर 2020 पर्यंत मोजायचं, म्हणजे येईल वय येईल 20 वर्षे। अशा प्रमाणे आपण जन्म तारखेवरून आपण आजचे वय मोजू शकतो। पण जर पूर्ण वय काढायचं असेल, म्हणजे किती दिवस, किती महिने आणि किती वर्ष, त्याकरता आपण काय करावं लागेल ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी मी आजची तारीख लिहून घेत आहे फक्त उलट्या स्वरूपात। आजची तारीख आहे 15/10/2020 अशाप्रमाणे। आणि रामची जन्मतारीख आपण या ठिकाणी खाली लिहूया 25/3/2005 अशाप्रमाणे। आणि यांची करूया आपण वजाबाकी। हे आहे वर्ष, हे आहेत महिने आणि हे आहेत दिवस। आता 15 मधून 25 वजा होणार नाहीत, मग आपण पुढच्या घराकडे जाऊया आणि तिथून उसने घेऊया। आता या 10 महिन्यातून 1 महिना गेला, उसना दिला आपण शेजारी, तर इथं राहिले किती, 9 महिने राहिले। आणि 1 महिना जर पुढे आला तर 1 महिन्यात आपण 30 दिवस पकडूया। तर या 30 दिवसामध्ये हे 15 दिवस मिळवले, म्हणजे झाले किती, 45 दिवस। मग या ठिकाणी लिहायचे 45 आणि 45 मधून 25 वजा करायचे। 5 तून 5 गेले 0, 4 तून 2 गेले 2, म्हणजे 20 दिवस। मग 9 मधून 3 गेले 6 राहिले। 0 तून 5 जात नाही, उसना घेतला, इथं राहिला 1, झाले 10, 10 तून 5 गेले 5, 1 तून 0 गेला 1 आणि पुढे 0, 0, म्हणजे उत्तर आलं 15 वर्षे 6 महिने व 20 दिवस। अशा प्रमाणे आपण जन्म तारखेवरून आजचे पूर्ण वय काढू शकतो वजाबाकी करून। वजाबाकी व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।